अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील वाकडी गावचे ग्रामपंचायत सदस्य विनोद चांदणे हे बेपत्ता होऊन आठवडा उलटला, तरी सुद्धा या घटनेमागील प्रमुख संशयित सूत्रधार मोकाट असल्याच्या कारणामुळे विनोद चांदणे यांच्या कुटुंबियांनी पहूर पोलिसांच्या तपासावरच संशय व्यक्त करत पहूर पोलीस स्टेशनला आज ठिय्या आंदोलन केले। विनोद चांदणे यांचा घातपात झाला असल्याचा संशय असताना सुद्धा या घटनेमागचा प्रमुख सूत्रधार शेखर वाणी अद्यापही पोलिसांना सापडत नसल्याने चांदणे कुटुंबीय आज आक्रमक झाले होते। शेखर वाणी याला जोपर्यंत अटक होत नाही तोपर्यंत आम्ही पोलीस स्टेशनमधून हलणार नाही, अशी आक्रमक भूमिका यावेळी चांदणे कुटुंबियांसह समाज बांधवांनी घेतली होती। या प्रसंगी बेपत्ता असलेले विनोद चांदणे यांच्या लहान मुलाचा आक्रोश मन हेलवणारा होता। परिस्थितीचे गांभीर्य ओळखून यावेळी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी फरार असलेल्या संशयित शेखर वाणी यांच्या कुटुंबियांना सुद्धा ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला, परंतु वाणी कुटुंबियांच्या घराला यावेळी कुलूप लावलेले आढळले। बेपत्ता विनोद चांदणे घटनेचे गुढ वाढतच चालले असून संपूर्ण तालुक्याचे लक्ष या घटनेकडे लागले आहे। नमस्कार, तर आज आपण आलेलो आहोत जामनेर तालुक्यातील पहूर या ठिकाणी। वाकडी येथे 19 तारखेला जे ग्रामपंचायत सदस्य होते ते बेपत्ता झालेले होते आणि त्यांचा काहीतरी घातपात झालेला असेल अशा संदर्भातली तक्रार त्यांच्या भावाने दिलेली असताना देखील पोलीस प्रशासन कोणत्या प्रकारचं काम करत नाही आहे व आरोपींना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्याच्या भावाने, नातेवाईक मंडळींनी व समाज बांधवांनी या ठिकाणी केलेला आहे। तर त्या संदर्भातच त्यांनी आज या ठिकाणी ठिय्या आंदोलन हे चालू केलेलं आहे। तर या ठिय्या आंदोलनाच्या संदर्भामधली माहिती आपण जे त्यांचे भाऊ आहेत त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। मी राजू चांदणे, दिनांक 19 पासून म्हणजे मंगळवार आज 9 ते 10 दिवस व्हायत आले, तर आजपर्यंत सुद्धा माझ्या भाऊचा काहीच तपास नाही आहे आणि त्याचा घातपात केला आहे शेखर वाणी त्यानेच केला आहे समजून घ्या। आणि माझ्या भावाच्या मागे तो 2017 पासून मागे लागलेला होता आणि त्याच्या विरोधात माझ्या भावाने कंप्लेंटही सर्वकडे कंप्लेंट केली आहे, मुख्यमंत्री साहेबांना केले, गृहमंत्री साहेब, मंत्रालय भवन, रामदासजी आठवले, दिलीप कांबळे साहेब, गिरीश महाजन, महापोलीस संचालक, पोलीस आयुक्तालय, जिल्हाधिकारी आणि पोलीस निरीक्षक, असं सर्व म्हणजे 12 ठिकाणी त्याने तक्रारी दिली आहे। आणि या तक्रारींचा कोणीच कोणत्याही नेत्याने किंवा पुढारीने कोणताच त्याचा हे घेतला नाही आहे डोक्यात, आणि त्यांनी जर त्यावेळेस याला आडा घातला असता काहीतरी तर एवढं प्रकरण गाजलं नसतं। आणि एक याच्यातून असं दिसून येतं किंवा गिरीश महाजन जे आहे हा त्यांचा जवळचा माणूस, एकदम जवळचा माणूस, गिरीश महाजन त्याला प्रोत्साहन देत असतात आणि आमच्यासारख्या गरिबांवर तो अत्याचार करतो आणि बहुतेक वेळेस तो वाकडीमध्ये भरपूर दहशत। आता मागच्या वर्षी मागासवर्गीयांवर अत्याचार झाला, त्याचा पण मेन सूत्रधार शेखर होता, त्याच्या अंडरमध्ये सर्व झालं आहे आणि आता पण तोच मेन सूत्रधार आहे आणि आरोपी तोच आहे आणि तो बाहेर फरार झालेला आहे।
10 दिवस होऊन सुद्धा पोलीस प्रशासन काहीच करू शकत नाही त्याच्या विरोधात, एक शब्द सुद्धा त्याच्या विरोधात बोलत नाही. आणि आम्हाला असा संशय आहे की इथेल जे दोन कर्मचारी आहे शिरसाड आणि पातोड साहेब हे त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे. आणि आमचे परिवार म्हणजे अक्षरशः आम्ही लोटांगण घालतोय. कोणाच्या कॉन्टॅक्टमध्ये? शेखर वाणीच्या. हो, आणि आमच्याकडे एवढे पुरावे असताना सुद्धा ते लोक त्याच्या विरोधात पाऊल उचलू शकत नाही आहे. म्हणजे तो एक दहशती माणूस असल्यामुळे हे दबावाखाली काम चालू आहे सर्व. आता त्यांच्या भाऊंनी जे आपल्याशी आपल्याला जी माहिती दिलेली आहे तर यावरतून आपल्याला दिसून येत आहे की जे संशयित आरोपी होते शेखर वाणी यांचे आणि पोलिसांचे काहीतरी हितसंबंध आहे, तर त्यामुळे त्यांना अद्यापपर्यंत अटक होत नाही आहे. आणि नामदार गिरीश महाजन यांचे निकटवर्ती असल्या कारणाने हा पोलीस प्रशासनावरती दबाव टाकला जात असल्याचा आरोप देखील त्यांच्या भावाने या ठिकाणी ग्रामपंचायत सदस्य चांगले त्यांच्याले कुटुंब या ठिकाणी ठिय्या आंदोलन करत आहे. आणि जवळपास 2 तासापासून ते पोलीस स्टेशनच्या समोर या ठिकाणी त्यांची मागणी घेऊन मागणी करत आहेत की तात्काळ जो संशयित आरोपी आहे त्यांना अटक करा व काय खरं असेल त्याच्याकडून चौकशी करून चांगले कोणत्या ठिकाणी असतील याचा तपास करावा अशी त्यांच्यावाली या ठिकाणी प्रमुख मागणी आहे. तर आपल्यासोबत आता त्यांच्या पत्नी आहेत, तर आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. 10 दिवस झाले माझा नवरा घरी नाही आहे. पोलिसाला आम्ही ना किती दिवस झाले 10 दिवसापासून त्यांना सांगितलं, त्यांना आम्हाला अजून काहीच सांगितलं नाही आहे. 10 दिवस झाले, आणि 3 से 2 दिवस द्या आम्हाला, 2 दिवस द्या असं सांगताय. आम्हाला 0 सात देऊन एका ठिकाणी गप्प बसवताय आणि ते त्यांचे चालले जात आहे. आम्हाला नवरा पाहिजे घरी, एक तर शकरवाणी अटक पाहिजे. माझ्या पप्पा 9 दिवसापासून घरी नाही आहे. या पोलीस लोक माझ्या पप्पाला जांभून राहिले, ते नाही माझ्या पप्पा आले ते शकरवाण्याला येऊ ना तू बकरा आणि तसे आम्हाला घडायला तसे त्यांना बी घडावा. आम काय करताय आम्हाला माझ्या पप्पाची राहिला. आम शाळेत जायचं मी आमची परीक्षा बी आले. मग पप्पा परीक्षा लगे पैसे काढून द्या आम्हाला, आता कोण काढून देईल. काय सांगत या ठिकाणी ज्या वेळेला मुलाने जे भावनिक उद्गार काढले तर त्या भावनिक उद्गारानंतर अक्षरशः या ठिकाणी ज्या महिला बसलेल्या ठिय्या आंदोलनाला तर यांच्या डोळ्यात देखील अश्रू आलेले आहेत. अशा पद्धतीचं भावनिक वाक्य या मुलाने केलेलं आहे. आणि पोलीस प्रशासनाने यांना त्वरित त्यांचा शोध घ्यावा आणि जो संबंधित संशयित आरोपी आहे शेखर वाणी याला देखील त्वरित अटक करावी अशी मागणी या ठिकाणी ते करत आहे. 9 दिवस झाले माझे पप्पा घरी नाही आहे. आणि आज माझी परीक्षा असताना मी परीक्षा द्यायला सुद्धा गेले नाही, कारण की माझ्या पप्पा घरी नाही आहे. मला माझ्या पप्पाची खूप आठवण येते. आम्हाला आमचा पप्पा पाहिजे. पोलीस स्टेशन पौर या ठिकाणी अपराध क्रमांक 74/19 कलम 341, 363, 364, 120(b) SC/ST अमेंडमेंट ॲक्ट अन्वये गुन्हा नोंद आहे. सदरच्या गुन्ह्यामध्ये आत्तापर्यंत आम्ही 3 आरोपीला अटक केलेला आहे. आणि त्यामध्ये आणखीन तपासामध्ये 1-2 आरोपी आहेत, त्यांना अरेस्ट करण्यासाठी आमच्या 5 ते 6 टीम बाहेर रवाना झालेल्या आहेत. सदरच्या टीम कसोशीने त्यांचा शोध घेत आहेत, त्यांना अटक करून योग्य ती पुढील कायदेशीर कारवाई आम्ही. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.